स्वागतासाठी उत्सुक आहात, तयारी केली? खूप इच्छुक असते मी तुमचं पण स्वागत. तुम्हाला वेट करतात विद्यार्थी आपण आले बऱ्यापैकी. मला एकाच गोष्टीची काळजी की विद्यार्थी 10 वाजल्यापासून बसलेले आहेत, पाणी जेवण टॉयलेट या सगळ्या सोयी, त्याच्यामुळे खूप कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. मला फक्त विद्यार्थ्यांची काळजी आहे, त्याच्यामुळे मी हेही नियोजन आता सांगितलं आहे की मुलांसाठी पाणी हे लवकर द्या. 12 वाजले वाजायचे, गुंता झाली शासकीय की राजकीय? मला भारत सरकारकडून इन्व्हिटेशन आले म्हणून मी आले. पण काय 12 कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं वाटतं का? कारण या ठिकाणी लोकांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या दिसते. मला नाही माहिती बाबा, मी अजून आताच गेले. आपण उन्हात का सगळे सफर करतो? आता मीटिंग झाली गव्हर्निंग काउन्सिलची विद्यापीठ. गप्पा गोष्टी पण होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक मोठी लॅब बारामतीत होती आहे, त्याची सविस्तर चर्चा AI वर आता सगळी झाली, त्याची माहिती आम्हाला देण्यात आली. काल देवेंद्र फडणवीस म्हटले की मी बदला नाही तर आम्हाला एक संधी होती. दादाच्या पद्धतीने माहिती सरकारमध्ये गेले ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचं आधी. फडणवीस असं देखील म्हणालेले आहेत की मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहिला, आता पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहिला, म्हणजे कुठेतरी हे कालचक्र आहे ते फिरून आलेलं आहे. ठीक आहे, त्यांचं मत असू शकते, लोकशाही आहे, प्रत्येकाला विचार करायचा अधिकार. असं दावा केला जातो तुम्ही बेरोजगारी मुद्दा नेहमी मांडता, म्हणून मेळावा इथं ठरवून घेतला गेलाय शासनाकडनं. बघूया ना, नक्की आता डेटा जो तुमच्याच चॅनल वरनं येतोय किंवा वर्तमानपत्रात आज आलेला आहे, त्याच्यात असं सांगण्यात आलंय की 43,000 नाही 30,000. त्याच्यामुळे मी माहिती घेते सरकारकडून की पहिलं वर्तमानपत्रात आलं होतं की 43,000 नोकऱ्या येणार आहेत, आज वर्तमानपत्रात आलंय की 30,000 नोकऱ्या आहेत. आणि वर्तमानपत्रातली माहिती आणि चॅनलवरची माहिती अशी आहे की हे सगळे अप्रेंटिसशिप किंवा टेम्पररी ट्रेनिंगचे जॉब आहेत असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मी माहिती काढते, कारण का माझी समज अशी झाली होती की 43,000 नोकऱ्या मिळणार असं मला वाटलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा वर्तमानपत्रात वाचलं. त्याच्यामुळे नक्की नोकरी आहे का टेम्पररी काही, म्हणजे नुसतं स्किल अपग्रेडेशन आहे का काय, याचा थोडीशी माहिती मी ही डिपार्टमेंटकडे. माहिती अशी सगळं कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू होतं, प्लेसमेंट होतं ज्याला आपण, ते सगळं फिरून इथं आणले असं मी आधी. नाही नाही, बट प्लेसमेंट मध्ये परमनंट जॉब्स आहेत का? कशाला उन्हा तुम्हाला माझ्याकडे पण तो चार्ट आहे, त्याच्यामुळे मी माहिती आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची किंवा जर सिक्युरिटी गार्ड त्याचप्रमाणे फ्री लान्सर अशी पदं जर भरली जाणार असतील तर ती निश्चितपणे अस्थायी स्वरूपाची आहे. अस्थायी स्वरूपाची तर त्याला आपण रोजगार महारोजगार मिळावा म्हणायचं. नाही नाही, मग मला वाटतं कदाचित आपलं इंटरप्रिटेशन चुकलं असेल, ते महारोजगार मिळावा नसून महास्किल मिळावा असू शकतो, म्हणजे स्किल करण्यासाठीच ते ट्रेनिंग किंवा महा ट्रेनिंग प्रोग्राम असू शकतो असं दिसत आहे. शक्यता ना करते कार्यक्रमामध्ये मी माहिती घेते, मी का विचार तुम्हाला डायरेक्ट आरोप करत नाहीये, कारण का मला नक्की माहिती घ्यायची आहे. कारण माझं पण असं वाटतंय ना की पहिल्या दिवशी काय झालं तर 43,000 नोकऱ्या, तर मला वाटलं वा चांगली गोष्ट आहे, आपल्या मतदारसंघात होत आहे, स्वागत आहे. त्याच्यानंतर आलं 30,000, मला खूप वाईट वाटलं की अरे 13,000 नोकऱ्या गेल्या. आता 30,000 वर आलंय आणि 30,000 आता आलंय की त्या फक्त ट्रेनिंग आहे, म्हणजे नोकरी आहे का नाही हे मी डिपार्टमेंटकडून माहिती आता घेणार आहे आणि तुमच्याशी बोलेन. अर्थाने शासकीय यंत्रणेचा गैरवापर होत नाही का? नाही नाही, तेच तर बघायला लागेल ना, जर जॉब्स नसते. आणि शासकीय यंत्रणेचा कधी यांनी गैरवापर नाही केला आहे? शासन आपल्या दारी काय आहे, जुमलाच आहे शासन आपल्या दारी. एवढा करोडचा खर्च करायचा शासनामार्फत आणि त्यातनं प्रचार घडवायचा? माझं म्हणणं आहे एवढा सगळा खर्च करायच्या ऐवजी सरसकट कर्ज माफी आणि विजेचं बिल शेतकऱ्यांचं माफ करावं सरकार. हा महारोजगार मिळावा तुम्हाला आणखी एक जुमला वाटतोय का? इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती आणखी एक जुमला वाटतोय का? शक्यता नाकारता येत नाही, डिटेल्स एव्हिडन्स घेतल्यानंतर मी नक्की करीन. ते स्वागत करणार होता इथे त्यांचं अतिथीगृहामध्ये पाहुण्यांचं, तर ते स्वागत होणार आहे का? अशी माहिती आता अशी माहिती मिळते की पवार साहेबांचं भाषण होणार नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि मंगल प्रभात लोढा यांचं भाषण या ठिकाणी शक्य आहे. कितपत योग्य आहे पवार साहेबांना बोलू दिलं नाही, आवाज दाबला जातोय. EOW has closed, filed a C summary report on the important scam
महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव स्कॅम ऑफ अराउंड 25,000 crore एंड वन ऑफ द अक्यूज इज अजित पवार. हाऊ डू यू सी दिस काइंड ऑफ डेव्हलपमेंट हॅपनिंग? हू मेड द अलिगेशन? हू मेड द अलिगेशन? हू मेड द अलिगेशन? Which government? Who was the person who made the allegation? You have to ask him that. अतिथीगृहात नाही, इथेच आहे ऍडमिट, स्वागत इथेच होत. ते आमची चर्चा आमच्या ए आय लॅब बद्दल. दोन निमंत्रण साहेबांनी दिली होती, एक तर म्हणजे इथे विद्यापीठांच्या इथे स्वागत आणि गोविंद बागेतलं निमंत्रण. तर गोविंद बागेत तर येऊ शकत नाही, ते त्यांचं लंच शिरूरला आहे वाटत. पत्र मी नाही लिहिलं, ज्यांनी पत्र लिहिलंय त्यांना विचारा. सुनील तटकरेंनी थेट सुनेत्रा पवारांची उमेदवारीच एक प्रकारे जाहीर केलेली आहे. जर अजितदादा या ठिकाणी असताना जागा मिळणार असेल तर सुनेत्रा पवार या ठिकाणी उमेदवार असणार आहे. तुम्ही पण काल सामना कसा होईल? नाही नाही, मी नाही, माझ्या चिन्ह प्रत्येकाला पोहोचायचा प्रयत्न करते, कारण का मी नवीन चिन्हावर लढते. आमचा पक्ष चिन्ह सगळं घेऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे मला आता नवीन चिन्ह आहे. लोकांना प्रत्येक माध्यमांच्या ज्या मी रोज प्रयत्न करते माझं चिन्ह माझ्या मायबाप मतदारपर्यंत पोहोचवण्यासाठी. एकत्र होतं भावी उमेदवार आहात बारामतीच्या. थँक्यू. महाविकास आघाडीच्या वतीने माझ्याबद्दल दोन शब्द चांगल्याबद्दल बोलल्याबद्दल आभार. असं असतं, मी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये माझे सगळ्यांबद्दल भारतीय जनता पक्षाबरोबर माझे मतभेद आहेत. माझे मनभेद कुणाशीच या जगातच नाही, माझे मनभेद कुणाशीच नाही. तुम्ही माझं मोठं फ्रेंड सर्कल बघा, कुठल्याही गावात मी जिथे जाते तिथे माझं फ्रेंड सर्कल आहे. त्याच्यामुळे मी 24 तास लोकांमध्ये राहणारी एक लोकप्रतिनिधी पण आहे, आणि बाय नेचर मी ओव्हर फ्रेंडली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे माझे लोकांची संबंध असतात, आणि माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही, या जगातच माझी कुणाची लढायची, माझी वैचारिक लढाई आहे. तुम्ही स्वतः मैदानात आहात, तुम्ही त्याविषयी सांगितलं. मी काय सदानंद सुळेंना प्रचाराला फिरवत नाही, पण दादांना किती फिरावं लागतं एवढा मेळावा वहिनींसाठी चाललंय काय? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांना प्रश्न विचारा ना. दुसऱ्यांची त्याला प्रत्युत्तर देताना ते म्हटले की याच्या आधी तुमच्यासाठी सुद्धा त्यांनी मतं मागितली. मान्य आहे, मी तर सगळ्यांचे आभार मानते, मी ओपनली मानते. मी भरणे मामांचे आभार मानलेत, जेव्हा मला द्रौपदी मुर्मूंनी, जेव्हा महामहिम द्रौपदी मुर्मूंनी माझा सत्कार केला, अनेक लोकांना मी फोन केले, त्याच्यापैकी एक पीडीसीसी बँकेचे चेअरमन दुर्गाडे सरांचेही मी आभार मानले त्या दिवशी. कारण या हे बघा, त्या या 15 वर्ष या सगळ्या लोकांनी मला मतदान केलंय ह्याची जाणीव मला आहे, आणि माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेले आहेत की आयुष्यात एवढं जरी कोणी आपल्यासाठी केलं असेल ना, त्याची जाणीव सुप्रिया ठेवावी आहे. माझ्या आईनी केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत, त्याच्यामुळे मला ज्यांनी ज्यांनी मतदान केलंय, ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे, किंवा ज्यांनी नाही केली तरी त्यांचे आभार, कारण काही लोकशाही आहे. सत्तेत बसलेल्या दादांच्या राजकीय दादागिरीचं किती काही फटके बसेल इलेक्शनमध्ये? कुणाला लोकशाही तुम्हाला कारण घेतलं जातं. आता तुम्हाला हे प्रश्न विचारायचा मोह होतोय, त्याच्यातच माझं उत्तर. विधानसभेमध्ये काय युगंद्र नको? आधी लोकसभा तर उद्या, आता विधानसभेचं कशाला आधी ये, तर लोकसभा तर उद्या पूर्ण. त्यासाठी किंवा आजोबांसाठी जर एखादा नातू एक लाईन घेत असेल तर त्याच्यात गैर काय? बारामतीकरांची थोडी धर्मसंकट आहे त्यांच्यासाठी, ताई की वहिनी? मला असं वाटतं की बारामतीकर अरांनी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा आणि मत करायचा अधिकार आहे. ताई, या सगळ्या लढतीकडे, संभाव्य लढतीमुळे पवार कुटुंबियांमध्ये तुम्हाला दिसतंय कुठे? कारण राजेंद्र पवार मधल्या काळात जी भूमिका मांडत आहे, त्यासोबतच युगेंद्र पवारांनी सुद्धा जी काही भूमिका मांडलेली आहे, मध्ये पत्र सुद्धा व्हायरल झालं होतं, या सगळ्या अनुषंगाने आमच्या सगळ्यांवर शारदाबाई पवारांचे संस्कार आहेत. आणि गोविंदरावांनी, शारदाबाई पवारांनी खूप मेहनत करून, कष्ट करून हे कुटुंब लहानाचं मोठं करून आमच्यावर संस्कार केलेत. त्याच्यामुळे पवार कुटुंब नी जे संस्कार केलेले आहेत त्याची मर्यादा माझ्याकडून कधीही ओलांडली जाणार नाही. तर सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी कोणतंही स्पष्ट किंवा ठोस उत्तर त्या संदर्भात दिलेलं नाही.
पवार कुटुंबामध्ये कौटुंबिक कलह नाहीत असंही त्या म्हणाले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.